गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। भाजप सरकारनं प्रस्तावित शिव स्मारकाचं काम मार्गी लावण्याची घोषणा केल्यानं शिवसेनेनं सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या सामनामधून आज स्तुतीची सुन्न उधळण्यात आली आहेत। मात्र त्याचवेळी शिवाजी महाराजांच्या नावानं होणारं राजकारण थांबवण्याचा इशाराही सामन्यातून देण्यात आलाय। काय म्हटलंय सामनामधून ते आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद नरेंद्र मोदी के साथ, असा प्रचार विधानसभा निवडणुकात झाला व महाराष्ट्राच्या जनतेनेही भारतीय जनता पार्टीला काटावरची सत्ता मिळवून दिली। अर्थात सत्ता ही शेवटी कितीही डळमळीत असली तरी ती सत्ताच असते व सत्तेवर बसलेल्या राजकर्त्यानं काही निर्णय मजबूतीने घ्यायचे असतात। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारकासंदर्भात असे निर्णय घेतले असतील तर त्यांच्या भूमिकेचे स्वागतच आहे। तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार आहेत ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असल्याचंही म्हटलंय। शिवसेना सोडून भाजपमध्ये दाखल झालेले केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात भूया उंचावल्या आहेत। रेल्वे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुरेश प्रभू पहिल्यांदाच मुंबईला आले। भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांचे स्वागत केले। यानंतर प्रभू यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला सुद्धा भेट दिली। नंतर प्रभू यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीमुळे प्रभू हे शिवसेना आणि भाजपमध्ये नवीन दुवा म्हणून कार्य करणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मंत्रिमंडळ विस्तारात प्रभू यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे मंत्रिपद सोपवलं। कॅबिनेट मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रभू यांनी भाजपचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं। राजापूर मतदारसंघातून 4 वेळा सुरेश प्रभू शिवसेनेकडे निवडून आले होते। युती सरकारच्या काळात पर्यावरण उद्योग आणि ऊर्जा मंत्रीपदाची ही जबाबदारी त्यांनी लिलेया पेलली होती। आता त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंबई माझी ड्रीम सिटी आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत चांगली बाब आहे की मला डेव्हलपमेंट हाऊसिंग आणि अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन असे डिपार्टमेंट मिळाले आहेत, कारण मला मुंबईत सर्व काही मिळाले आणि आता यापुढे मुंबईसाठी काहीही करायला मिळणे हे माझ्या भाग्यात असेल। आणि जर गाण्याबद्दल बोलत असेल तर गाणे हे माझे पॅशन आहे आणि ते मी कधीही सोडणार नाही असे विधान बाबुल सुप्रियो यांनी केलेले। बॉम्बे मेरा ड्रीम शहर है और यहीं पे मैं 23 साल से मतलब जब से कलकत्ता से यहाँ पे आया हूँ, तो मेरे लिए एक बहुत अच्छी बात है कि ऐसा एक डिपार्टमेंट मिला है जहाँ पे मैं मेरा जो ड्रीम सिटी है, जहाँ जो शहर ने मुझे सब कुछ दिया है। मैं बंगाली हूँ, कलकत्ता का हूँ, मैं सब मानता हूँ, लेकिन बॉम्बे शहर से ही सब कुछ मिला है मुझे ज़िंदगी में। तो अर्बन डेवलपमेंट हाउसिंग और अर्बन पॉवर्टी एलिवेशन जो डिपार्टमेंट अपना है और हमारे जो मिनिस्टर हैं वेंकैया नायडू जी, वो बहुत ही फादर फिगर है, तो हर तरीके से मुझे हेल्प कर रहे हैं, मुझे मार्गदर्शन भी करा रहे हैं। और देवेंद्र जी से यही बात हुई, वो मुझे कहें कि आप तो मुंबई के हैं तो आप मुंबई के एम्बेसडर हैं अपने इस इंडस्ट्रीज में। मैं तो उनको ये कमिट करके आया कि हाँ एम्बेसडर तो हूँ मैं, गवर्नमेंट की गाड़ियाँ जो एम्बेसडर ही होती है, लेकिन मैं कोशिश करूँगा एम्बेसडर नहीं मैं मर्सिडीज बनूँ। बॉम्बे के लिए मैं एम्बेसडर तो सही, कोशिश करूँगा कि यहाँ पे हाउसिंग के जितने वो है इश्यूज हैं उसको एड्रेस। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्षाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे। अकलूज पोलिसांनी यापूर्वी झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानेच राहुल भोसले यांची हत्या झाल्याचा आरोप मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी केलाय। अकलूजच्या गजबजलेल्या विजय चौक परिसरातील एका बोर्डात मनसे शहर उपाध्यक्ष राहुल भोसले आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना यांच्यावर 3 ते 7 जणांच्या टोळक्यानं तीक्ष्ण हत्यारानं चेहरा, डोके आणि पोटावर जबर वार करून हत्या करण्यात आली। भोसले यांचे चुलत भाऊ राजू यांनी अकलूज पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण भोसले आणि राहुल यांच्या जागेच्या कारणावरून यापूर्वी सुद्धा वादावादी झाली होती। याबद्दल पोलिसात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत, मात्र ठोस कारवाई न होता फक्त समज देऊन त्यांना सोडून देण्यात आले होते। यामुळे हा वाद अनेक दिवस धुमसत होता आणि काल त्याचे परिणाम राहुल यांच्या हत्येत झाला। अकलूज पोलिसांनी मुख्य आरोपी चुलत भाऊ प्रवीण भोसले आणि त्याच्या 5-6 साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून
आरोपींच्या शोधासाठी 3 पोलीस पथकं तयार करण्यात आली असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वास साडुंके यांनी दिली आहे. मात्र मनसे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांनी ही घटना पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असून जर प्रवीण भोसले या गुंड प्रवृत्तीच्या माणसावर या आधीच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित मनसेच्या शहर अध्यक्षाला आपला जीव गमवावा लागला नसता. या सर्व घटनेला पोलीस जबाबदार असून 2 दिवसात जर पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही तर मनसे जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. राहुल शिवाजी भोसले हा माझा भाव असून तो मनसेचा अकलूज शहर अध्यक्ष होता. त्याची प्रवीण सदाशिव भोसले, गणेश सदाशिव भोसले आणि सदाशिव जनार्दन भोसले आणि त्यांच्यावर इतर 5 लोक आणखी यांनी मिळून निर्गुण हत्या केली आहे. काल रात्री 8 वाजण्या सुमारास राजू मधुकर भोसले हे पळत आले होते पोलिसांना आणि त्यांनी सांगितलं की विजय चौकात लोहार गल्ली येते त्यांचा भाऊ राहुल भोसले मनसे माजी शहराध्यक्ष यांना त्याचाच चुलत भाऊ पंप्या उर्फ प्रवीण सदाशिव भोसले व इतर 5-6 अनोळखी लोकांनी मारहाण केलेली आहे आणि तो खलास झालेला आहे अशी फिर्याद आल्यानंतर आम्ही जागेवर गेलो त्यांची फिर्याद दाखल केली आणि सध्या तपास चालू आहे आरोपीसाठी. महाराष्ट्र शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी वृक्षाला सामोरे जावे लागेल असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी जळगाव मधील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. जळगाव येथे ते कापूस परिषदेसाठी आले आहेत. यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. लांबलेला मान्सून आणि अवकाळी पाऊस यामुळे खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसलेला आहे. 4,000 रुपये आधारभूत किंमत कापूस उत्पादकाला परवडत नाही. 20-25% पुढे उत्पादन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खर्च वाढलेला, उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट झालेली आणि बाजारभाव पडलेला, या सगळ्या परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याला सरकारच्या मदतीची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं पुढाकार घेऊन कापूस उत्पादक शेतकऱ्याला मदत करावी या मागणीसाठी खरं तर आजची ही कापूस परिषद आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणवासियांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या 2 दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ उद्धव ठाकरे गणपतीपुळे येथे श्रीचे दर्शन घेऊन करणार. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील केली गेली आहे. अनेकांच्या वंशावळीची नोंद करून त्या नोंदीचे दाखले देणाऱ्या ऐश्वर्या बाळासाहेब हेडवी या 9वीतील मुलीनं वडिलांची परंपरा त्यांच्या निधनानंतरही अखंडितपणे सुरू ठेवली आहे. शासनाकडून मदत मिळावी अशी तिची अपेक्षा आहे. वडिलांच्या निधनानंतर ही परंपरा आता तिनं स्वतःकडे घेतलेली आहे. मुलींना समाजात मानाचे स्थान मिळावे, सन्मान मिळावा यासाठी अनेक प्रयत्न सुरू असताना शिक्षण अत्यल्प असूनही हेडवी कुटुंबानं कृतीतून दिलेला संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे. मिरज तालुक्यातील खडाव येथील बाळासाहेब अण्णप्पा हेडवी वंशावळ लेखनाचे काम करण्यासाठी 15 वर्षापूर्वी कामेरी येथे आले होते. घरोघरी बैलावर जाऊन वंशावळ नोंदी दप्तरी नोंद करून ते घेत असत. 2004 बाळासाहेब यांचे निधन झाले. पत्नी आणि एक मुलगा असा परिवार त्यांच्या पाठी होता. मुलगी हाच वंशाचा दिवा मानून पती निधनानंतर त्यांच्या पत्नी रेखा यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. मुलगी मोठी झाल्यानंतर त्या मातेनं तिच्या वडिलांच्या वंशावळ लेखनाचे धडे मुलीला दिले. कामेरी, विठ्ठलवाडी, तासगाव तालुक्यातील कुमटे, डोरली, कौलगे, मिरज तालुक्यातील टाकडी या गावातील अनेक नोंदी त्यांच्या दप्तरी नोंद आहेत. स्वतःचे घर असावे यासाठी रेखा यांनी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र मदत मिळाली नाही. स्वतःच्या हिंमतीवर तिनं जागा खरेदी केली, कर्ज काढून घर बांधले. आता मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी ही तिच्यावरच आहे.
शेकडो वर्षापूर्वीचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवणाऱ्या या हेडवी कुटुंबाला लॅपटॉप शासनाकडून मिळावा, तसेच एसटीचा प्रवास मोफत मिळावा अशी ही मागणी सर्वेकडून होत आहे. या हेडवी समाजामुळे आम्हाला बरीच माहिती ज्ञात झाली, कारण आमचे आजोबा कुठून होते, कुठून आले, त्यांच्या आजोबांचे वडील कुठून आले, ह्या सगळ्या घटना माहीत नव्हत्या. आमचा कुळस्वामी कुठला आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. मात्र वागिरीहून आलेले आमचे पूर्वज हे आम्हाला आत्ता कळलं, कारण हेडवी समाजामुळे एवढा फायदा होऊ शकतो आहे की नोंदी झालेल्या आमच्या आजोबांचं नाव आम्हाला माहीत होतं, पण आजोबांच्या आजोबांचं नाव आम्हाला माहीत नव्हतं. मात्र आम्हालासुद्धा मुलं विचारायची की तुमच्या आजोबांचं नाव, आजोबांच्या आजोबांचं नाव काय, मात्र आम्हाला सांगताच येत नव्हतं. मात्र या हेडवी समाजामुळं सगळ्या नोंदी आम्हाला कळाल्या, आणि कळाल्यानंतर आम्ही सुद्धा आता नावं लिहून घेतली, प्रत्येकाचं नाव लिहून घेतलं की बाबा आजोबांच्या आजोबांचं नाव काय होतं, म्हणजे आपल्याला माहिती मिळावी यासाठी. आणि याचा फायदा एवढा झाला की आता काही वेळा कोर्टामध्ये केसेस दाखल असतात, काही वेळा वारस नोंदीचा प्रश्न असतो, आणि हे प्रश्न सोडवताना यांची साक्ष महत्त्वाची मानली जाते. यांच्याकडे दाखलेसुद्धा दिले जातात की कोण होतं, वारस कोण होतं, त्याचं दाखले यांच्याकडून मिळे जातात, आणि हे दाखले न्यायालयात ग्राह्य धरले जातात. याचा फायदा एवढा. आम्ही सकाळी 7:45 बाहेर पडतो. 9:30 हा व्यवसाय सुरू करता येतो. नंतर 10:30 मला शाळेला जावं लागतं, त्यामुळे हा रोज सकाळी 9:30 हा आम्ही व्यवसाय सुरू करतो. आणि दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर प्रथम मूळगावे त्यांची सगळी नावे वाचून दाखवतो. नावे वाचून दाखवल्यानंतर ते नावे नोंदवायचे असले तर त्यांच्या इच्छेने, स्वेच्छेने 100-200 असे धान्य पेराव त्यांच्या इच्छेने करतात. आणि दुसरी 5 गावे आहेत ती आम्हाला शाळा असल्यामुळे बुडवून जाता येत नाही. त्या गावे व्यवसाय करायला त्या गावाला जाता येत नाही. मग उन्हाळा सुट्टी 2 महिने असते, दिवाळी 15 दिवस सुट्टी असते, तेव्हा त्या सुट्टीत आम्ही ती जाऊन गावे करून येतो. ते का प्रत्येकांच्या घरात त्यांना काय आजोबा पंजोबापर्यंतच माहिती असते, खापूर पंजोबा ह्याच्यावरचे त्यांना काही माहीत नसते. एखाद्या वेळेस एका मुलाला किंवा त्यांच्या घरातल्या मुलीला किंवा मुलाला कशाच तरी दाखला लागायचा असला तर आजोबा पंजोबा त्यांच्यावरची नावे लागायची असली तर हे फक्त हेळव्यांच्याकडेच मिळते, म्हणून त्यांना याची गरज वाटायला पाहिजे असे वाटते. मुंबईतील मालवणी परिसरात एका तरुणाचा मृतदेह सापडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव पिंटू माखनलाल शाह असून त्याचे वय 38 होते. तो मालवणीच्या कलेक्टर कंपाऊंड मध्ये रहिवासी असून मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होता, आणि त्याचा शोध त्याच्या परिवारातील लोक घेतच होते. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांना वाटले की पिंटू हा कदाचित नातेवाईकांकडे गेला असेल, परंतु जास्त दिवस झाल्यामुळे त्यांनी शेवटी पिंटू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली आणि त्यावर तपास सुरू झाला. मालवणी पोलिसांनी या घटनेवर तत्परता दाखवून या मृत्यूचे गुण नेमके काय आहे याचा शोध घेणं आता सुरू केलाय. वय 38 वर्षे, धंदा मजुरी, राहणार ठिकाण प्लॉट नंबर 25A, रूम नंबर 703, OCC गेट नंबर 6, मालवणी, मालाड पश्चिम. हा 15 तारखेपासून घरातून मिसिंग झाला होता, आणि त्याबाबत 16 तारखेला त्याचा भाऊ रसू मखनलाल शहा 35 वर्षे याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाणेमध्ये ॲडल्ट मिसिंग नंबर 137/14 अन्वये कंप्लेंट नोंद काढण्यात आली होती. त्याची बॉडी आज सायंकाळी 4 वाजण्यासुमारास एवरशाईन नगरच्या बाजूला नाला आहे त्या नाल्यामध्ये मिळून आली. सदरची बॉडी पोस्टमॉर्टम करता भगवती रुग्णालयात पाठवण्यात आली असून अधिक चौकशी चालू आहे. वाशिम शहरातील गोंदेश्वर भागातील महिलांना नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर शौचास जावे लागते. नगर परिषदेने महिलांसाठी शौचालय बांधलेले आहे खरे, परंतु शौचालयांची स्वच्छता व सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यानं परिसरात घाण पसरल्यानं दुर्गंधी पसरली असून शौचालयांची तोडफोड झालेली आहे. परिणामी महिलांना उघड्यावर शौचास बसावं लागतं. एकीकडे पंकजा मुंडेंनी वाशिम जिल्ह्यातील संगीता आवाडे यांनी मंगळसूत्र विकून शौचालय बांधल्यानं त्यांचा सत्कार केला, त्यांना स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडरही करण्यात आलं. मात्र त्याच वाशिम जिल्ह्यातील महिला शौचालय नसल्यानं उघड्यावर शौच करीत आहेत. परिसरात स्वच्छता नसल्याने त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकत आहेत. परिसरातील नागरिकांनी स्वच्छता करावी असा सल्ला ते देतात.
व नवीन शौचालय बांधणी 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासनही देत आहेत. वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी संगीता आवडे यांचा सत्कार केला होता, परंतु वाशिम जिल्ह्यातीलच महिला उपस्थित असल्यानं जिल्हाधिकारी यांनी फोटो पुरतेच हे कार्य केले होते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जे गोंदेश्वर परिसर आहे त्याच्यामध्ये 8 वर्षापासून म्हटलं शौचालय नाही आहे, आणि जे शौचालय कमिटीतर्फे बांधून भेटलेलं आहे त्याच्यामध्ये कोणीही जात नाही, कारण तिथे पाण्याची व्यवस्था नाही. खूप गांधीन माशा त्याच्यामध्ये बसलेले आहेत. बायका तिथे बसल्या की आजूबाजूचे मुलं वगैरे छेडछाडी करतात, यू बघतात. त्याच्यामुळे एक बाई किंवा एक मुलगी तिथे कोणीही शौचालयाला जाऊ शकत नाही. गोंदेश्वर वाशिम येथील गोंदेश्वर परिसरामध्ये महिलांच्या सार्वजनिक शौचालयाची जी दुरावस्था झालेली आहे आणि तब्बल 8 वर्षापासून ती दुरावस्था त्या महिला सहन करत आहे, त्यामुळे त्यांना उघड्यावर शौचास जावं लागत आहे आणि त्याचे जे परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे त्याच्यासाठी आम्ही हा धडक मोर्चा माननीय सीओ साहेबांकडे आणला आणि त्यांनी आम्हाला जी उत्तरं दिलीत की कदाचित त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याही पुढे आम्ही आंदोलन छेडत राहू. आमची जी निवेदन जे त्यांच्याकडे पोहोचलेलं आहे त्या निवेदनाला ते मीटिंगमध्ये मांडतील आणि सर्व नगरसेवक त्यावर विचार करून रिकन्स्ट्रक्शनच्या बाबतीत निर्णय घेतील आणि तब्बल 2 महिने या गोष्टीसाठी लागतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. गोंदेश्वर विभागातील महिला ज्या आलेल्या होत्या त्यांचा मेन इश्यू आहे टॉयलेटबाबतचा, आणि टॉयलेट ते व्यवस्था आधी होती पण नागरिकांच्या दुर्लक्ष व बाकी लोकांनी लक्ष न दिल्यामुळे त्याची दुरावस्था झालेली आहे. त्यांचा जो विषय आहे तो आम्ही लवकरच मीटिंग येणाऱ्या मीटिंगसमोर ठेवू आणि मीटिंगनंतर त्याला प्रस्ताव मंजूर करून ते टेंडर काढू. या कामाला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी लागला आहे. मित्रांनो तुर्तास इथेच थांबूया. आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.